ريكوت ميشن ريكوت ميشن या महानगरपालिकेवर चक्काज आमचा आंदोलन करूया ريكوت ميشن या महापालिकेला मानवी साखळीने या ठिकाणी घेराव घालूया कामगार एक जुटीचा विजय असो कामगार एक जुटीचा विजय असो कामगार एक जुटीचा विजय असो तुमच्यासाठी आम्ही न्यायालयात जाऊ हा शब्द या निमित्ताने देतो महानगरपालिका सेवानिवृत्त संघाचा विजय असो आता उन्हात आलं तर तुम्ही उपोषण करू नये अशी माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे महानगरपालिका सेवानिवृत्त सेवक संघाचा तुमच्या उपोषणात पुरेशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा दर्शवू पुणे महानगरपालिका सेवानिवृत्त संघाचा पुणे महानगरपालिका सेवानिवृत्त सेवक संघाचे मी सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी जयंत दत्तात्रय पवार बोलतोय आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे 10 एप्रिलपासून चक्री उपोषण केलेलं आहे ते या कारणासाठी की 1/1/16 ते दिनांक 31/10/21 या मुदतीमध्ये जे सेवानिवृत्त सेवक झाले त्या सेवकांना 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित पेन्शन मिळालेलं नाही हे पेन्शन मिळणं गरजेचं आहे आणि आवश्यक आहे ते पैसे ते आम्हाला आमचे हक्काचे असून देत नाहीत यासाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत यापूर्वी आम्ही त्यांना नोटिसा दिल्या बैठका घेतल्या माननीय आयुक्त विक्रम कुमार साहेब अतिरिक्त आयुक्त बिनवडे साहेब परंतु त्या यशस्वी झाल्या नाहीत प्रत्येक वेळेला त्यांनी ऑक्टोबरपासून आम्हाला आज करतो उद्या करतो 1 महिना 2 महिना असं आश्वासन देत आली आता 31 मार्चचा महिना वर्ष संपलं तरीही कुठल्याही प्रकारची हालचाल किंवा ठोस निर्णय झाला नाही आमच्यापैकी कोणत्याही सेवकांना त्याचा फायदा मिळाला नाही या निवृत्त सेवकांना आत्ता पैशाची जास्तीत जास्त गरज आहे आणि अशी गरज असताना जर हक्काचे पैसे मिळत नसतील तर त्याचा काय उपयोग आमचे कोट्यवधी रुपये आज महापालिकेकडे पडून आहेत ते त्यांनी दिले पाहिजेत आमचे पैसे ते दुसऱ्याला व्याजाने देतात पण आमचे पैसे आम्हाला देत नाहीत आमचे पैसे 6 महिन्याच्या आज जर दिले नाहीत तर त्यावर व्याज द्यावं असा शासनाचा आदेश आहे 99 सालचा तरी देखील त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आमचे पैसे न देता ते पैसे वापरले जातात आता आम्हाला गरज असल्यामुळं आमचे पैसे आम्हाला वेळेत एक हप्त्यात मिळाले पाहिजेत हीच पद्धत केंद्र शासन राज्य शासनमध्ये आहे तर पुणे महापालिकेत का नाही पुणे महापालिकेच्या शेजारची पिंपरी चिंचवड महापालिका आपली सिस्टर कन्सल आपण समजू तिथेही पैसे दिले जातात मग पुणे महापालिकेची सर्व अर्थाने आर्थिक लौकिक आणि प्रशासकीय तयारी असताना देखील पैसे का देत नाही हा सवाल आमच्यापुढे आहे हे निवारण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कालपासून चक्री आंदोलन करत आहोत कालचा 10 एप्रिलचा दिवस आजचा 11 एप्रिलचा दिवस आम्ही पुढे कंटिन्यू ठेवला आहे यांना जर जाग येत नसेल तर आम्ही याची तीव्रता अधिक करणार आहोत अर्धनग्न आंदोलन मशाल मोर्चा किंवा या ठिकाणी आम्ही घेराव घालूनही महापालिकेचं लक्ष वेधून आमचे प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत माननीय प्रसन्नदादा जगताप अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे सर हे या ठिकाणी आले त्यांनी आमच्या आंदोलनाला पूर्णप्रमाणे पाठिंबा दिला पूर्णपणे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन करत आहात ते आंदोलन तुम्ही योग्य चालू ठेवलेलं आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे तुम्ही आंदोलन चालू ठेवा कारण यापूर्वी देखील आम्हाला जेव्हा सर्व सेवकांना 7व्या वेतन आयोग लागू करायचा होता तेव्हा देखील प्रशांतदादा जगताप यांची भूमिका नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत त्यांनी घडून आणली आणि पुणे महापालिकेला 7व्या वेतन आयोग लागू केला त्याचप्रमाणे आम्ही आता देखील आशावादी आहोत प्रशांतदादा जगताप यांच्या प्रयत्नाला आणि आमच्या आंदोलनाला निश्चित यश येईल अशी मला खात्री वाटते आणि आम्ही याबाबत निर्णय करून आमचे पैसे घेणारच हा निर्धार आम्ही या ठिकाणी व्यक्त केला असून आम्ही आंदोलन या ठिकाणी पुढे चालू ठेवलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र अरे कोण म्हणतात देणार नाही If you like the video, do like, comment, share, and subscribe.